विद्यार्थी मित्रांनो पाठ्यमागच्या लेक्चरला आपण व्यवसाय संघटना आणि व्यवस्थापन या प्रकरणात या विषयातील व्यवस्थापनाची कार्य हे प्रकरण पाहत होतो त्या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थापनाची वेगवेगळी कार्य आहेत त्या कार्यामध्ये नियंत्रण संग नियोजन संघटन कर्मचारी व्यवस्थापन निर्देशन आणि समन्वय अशी पाच कार्य पाहिलीत त्या व्यवस्थापनाच्या कार्यातील शेवटचं कार्य आहे ते म्हणजे नियंत्रण व्यवस्थापनाच्या कार्याचा विचार करत असताना व्यवस्थापनाची कार्य ही नियोजनानं सुरुवात होतात आणि नियंत्रणानं त्याचा शेवट होत असल्या आपल्याला पाहायला मिळतो आहे म्हणजे नियोजन हे व्यवस्थापन कार्याचं पहिलं कार्य आहे तर नियंत्रण हे व्यवस्थापन कार्याचं शेवटचं कार्य आहे नियोजन हे जे कार्य आहे त्या नियोजनामध्ये भविष्यकाळामध्ये ज्या ज्या बाबी करावयाच्या आहेत ज्या कृती करावयाच्या आहेत त्याचं नियोजन केलं जातं त्याचा मार्ग आखून दिला जातो त्याचा आराखडा बनवला जातो तर नियंत्रण हे जे कार्य आहे त्या नियंत्रण या कार्यामध्ये नियोजनानं जे काही आराखडा आखून दिलेला आहे जे मार्ग आखून दिलेला आहे ज्या योजना तयार केल्या आहेत त्याप्रमाणे कार्य होत आहे की नाही हे पाण्याचं काम नियंत्रणामध्ये केलं जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं नियोजन हे व्यवस्थापनाच्या कार्याचं मूळ आहे तर नियंत्रण हे त्याचं फळ आपल्याला पाहायला मिळतं नियोजन आणि नियंत्रण ह्या एकाच यांच्या दोन बाजू आहेत नियोजनाशिवाय नियंत्रण ठेवता येणार नाही तर नियंत्रणाशिवाय नियोजनाला कोणताही अर्थ प्राप्त होत नाही म्हणजे नियंत्रणाशिवाय नियोजन हे व्यर्थ ठरत ठेवत असलेलं आपल्याला सांगता येईल आणि म्हणून नियंत्रण हे व्यवस्थापनाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे मग व्यवसाय संघटनेचा विचार करत असताना त्या व्यवसाय संघटना कोणत्याही प्रकारच्या असू देत कोणत्याही आकाराच्या असू देत व्यवस्थापनाचे कोणतेही स्तर असू देत या प्रत्येक ठिकाणी नियंत्रणाची आपल्याला आवश्यकता असते आपल्याला पाहायला मिळते नियंत्रण हे व्यवस्थापनाचं अपरिहार्य असं कार्य आहे नियंत्रणाचा विचार करत असताना नियंत्रण जे आहे ते नियंत्रण नियोजनाचा परिणाम निश्चित करत असतं नियंत्रण हे नियोजनाचा परिणाम जो आहे तो निश्चित करत असतं म्हणजे नियोजन कसं केलेलं आहे किंवा कसं झालेलं आहे हे नियंत्रणाद्वारे आपल्याला कळणार आहे जर चांगलं नियंत्रण असेल नियोजन असेल तर नियंत्रणसुद्धा त्या ठिकाणी त्याचं आउटपुटसुद्धा आपल्याला चांगलं मिळेल किंवा उद्दिष्ट चांगल्या प्रकारे प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळतील आणि म्हणून नियंत्रण हे जे कार्य आहे ते नियंत्रण कार्य ही नियोजनाची परिणामकारकता निश्चित करत असलेलं आपल्याला सांगता येईल मग नियंत्रण कार्यामध्ये नियंत्रण कार्यामध्ये नियोजनानं जे काही उद्दिष्ट ठरवून दिलेलं आहे ते उद्दिष्ट किती साध्य झालेलं आहे आपण कोणत्या टप्प्यावरती आता आपण आहोत आणि नियोजनाने ठरवून दिलेलं उद्दिष्ट आणि आता वास्तविक केलेलं कार्य हो, यामध्ये किती फरक आहे तो फरक शोधून काढणं आणि त्यानुसार उपाययोजना करणं का त्याच्यामध्ये काही तफावत असेल तर त्यासाठी उपाययोजना करणं हे जे काम आहे हे काम या नियंत्रण या कार्यामध्ये केलं जात असलेलं आपल्याला पाहायला मिळते त्याचं नियंत्रणाचा विचार करत असताना या नियंत्रण कार्यामध्ये काही प्रोसेस आहे काही टप्पे आहेत त्यामध्ये पहिला टप्पा आहे तो म्हणजे मानकाचा दर्जा म्हणजे जे काही काम आपलं करून घ्यायचं आहे जे कार्य करायचं आहे त्याचा दर्जा निश्चित करणं दर्जा निश्चित केल्यानंतर दुसरा टप्पा आहे की प्रत्यक्ष कामगिरी जी आहे त्या प्रत्यक्ष कामगिरीचा विचार करणं पहिला टप्पा मानकं निश्चित करणं किंवा त्याचं प्रमाण निश्चित करणं दर्जा निश्चित करणं दुसरा म्हणजे जे काही प्रत्यक्ष काम केलेलं आहे ते निश्चित करणं आणि आपल्याला कुठपर्यंत जायचं होतं किती काम आपल्याला अपेक्षित होतं ते निश्चित करणं आणि चौथा टप्पा आहे त्यातला त्या दोन्हींमधला फरक ज्याला विचलन आपण म्हणतोय ते विचलन पाह करणं शोधून काढणं आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं हा पाचवा टप्पा आहे म्हणजे पहिला टप्पा आहे दर्जा निश्चित करणं दुसरा टप्पा आहे तुमचं जे काय प्रत्यक्ष कामगिरी आहे ती निश्चित करणं तिसरा टप्पा आहे तुम्हाला ठरवून दिलेलं काम निश्चित करणं चौथा टप्पा आहे त्याच्यातलं विचलन शोधणं आणि पाचवा टप्पा काय आहे तर त्याच्यावरती उपाययोजना शोधणं हे नियंत्रणामध्ये केलं जातं ही प्रक्रिया नियंत्रणाची असते आपल्याला पाहायला मिळते म्हणजे नियंत्रणामध्ये ठरवणं दिलेल्या दर्जाशी प्रत्यक्ष कामगिरीची तुलना करणं हे जे काम आहे ते केलं जातं आणि तुलना केल्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं विचलन किंवा असणारा फरक तो शोधून काढून त्याच्यावरती उपाययोजना करण्याचं कार्य या नियंत्रण कार्यामध्ये केलं जात असे आपल्याला सांगता येईल आणि ही एक प्रक्रिया आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे मग नियंत्रणाचा विचार करत असताना नियंत्रणाच्या व्याख्या आपल्याला पाहिजेत त्यातली पहिली व्याख्या दिलेली आहे कुंटज आणि ओढोनेल आणि ओढोनेलची व्याख्या पाहताना आपला असं कुंटज आणि ओढोने म्हणतायत की मानकाच्या आधारे यशाचं मोजमाप करणं आणि विचलन सुधारून नियोजनाप्रमाणे उद्दिष्ट साध्य होतील हे सुनिश्चित करणं म्हणजे नियंत्रण अशी व्याख्या कुंटज आणि ओढवणेल्यांनी केलेली आहे कुंटज आणि ओढवलेल्यांनी व्याख्या करताना काय म्हटलंय की मानकाच्या आधारे यशाचं मोजमाप करणं मानकाचा विचार करत असताना मानकं म्हणजे प्रमाण मानकं म्हणजे दर्जा मानक हा जो दर्जा आहे मग या मानकाचा आधार यशाचं मोजमाप करायचं आहे आपण कुठपर्यंत पोहोचलेला आहोत आपण किती यश त्याचं प्राप्त केलेलं आहे ते मोजमाप करणं आणि विचलनं सुधारून आणि विचलनं सुधारून म्हणजे जो आपल्याला निश्चित जे मानकं दिलेली आहेत आणि आता आपण जी काही कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये विचलन शोधणं विचलन किती आहे ते पाहणं तफावत किती आहे ते पाहणं आणि ते सुधारून नियोजनाप्रमाणे म्हणजे नियोजनानं जे काय उद्दिष्ट आपल्याला दिलेलं आहे ते साध्य होतील हे सुनिश्चित करण्याचं कार्य म्हणजे नियंत्रण अशी व्याख्या कुंठजाणी ओढवणे यांनी केलेली आहे आणि म्हणून कुंठजाणी ओढवणेला असं म्हणतात की मानकाच्या आधारे यशाचं मोजमाप करणं आणि विचलन सुधारून नियोजनाप्रमाणे उद्देश साध्य होतील हे सुनिश्चित करणं म्हणजे नियंत्रण अशी व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळते दुसरी व्याख्या केली आहे ती म्हणजे फिलिप कोटलर यांनी फिलिप कोटलर असं म्हणतात की प्रत्यक्ष परिणाम प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला नियंत्रण असं म्हटलं जातं फिलिपकोटलर म्हणतात की प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम प्रत्यक्ष परिणामाचा अर्थ असा आहे की आता आपण कुठपर्यंत पोचलेलो हो, आहोत आपण किती यश मिळवलेलं आहे समजा ब कंपनी आहे व्यवसाय संघटना आहे त्या व्यवसाय संघटनेला या बारा महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये एक हजार युनिट विकायचे आहेत मग एक हजार युनिट जर विकायचे असतील आता जर आपल्याला सहा महिने झाले असतील तर सहा महिन्यामध्ये आपण किती युनिट विकले जेणेकरून आपलं वर्षभरामध्ये एक हजार युनिट विकता येतील मग म्हणजे आत्तापर्यंत केलेली कामगिरी आत्तापर्यंत विकलेले युनिट त्याला प्रत्यक्ष परिणाम आपल्याला म्हणायचे अपेक्षित आप परिणाम अपेक्षित परिणाम आपलं जर वर्षभरामध्ये एक हजार युनिट विकायचे असतील तर सहा महिन्यामध्ये आपण किमान पाचशे युनिट विकलेत का हे पाहायला पाहिजे म्हणजे आपल्याला या सहा महिन्याचे जे काय टार्गेट असेल जे ध्येय असेल ते पाचशे युनिटचं होतं मग आता पण किती विकलेत समजा आता पण चारशे युनिट विकले असतील आपल्याला टार्गेट जे आहे ते पाचशे युनिट दिलं असेल तर यांच्या मते प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम जे आहे हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी याच्यामध्ये जे काय शंभर युनिटची तफावत आहे ही शंभर युनिटची तफावत आहे ही कमी करण्यासाठी केलेले जे काय प्रयत्न आहे त्या प्रक्रियेला नियंत्रण असं म्हटलंय अशा प्रकारची व्याख्या फिलिप कोटलर कोटलर यांनी केलेली आहे त्यांच्यामध्ये आता जे आपण उद्दिष्ट साध्य केलेलं आहे ते साध्य केलेलं उद्दिष्ट आणि आतापर्यंत आपण किती उद्दिष्ट साध्य करायला पाहिजे होतं याच्यातला फरक कमी कमी करत जायचं आणि आपलं जे काय उद्दिष्ट आहे ते साध्य करायचं आणि मग त्यासाठी जी काय प्रक्रिया पार पाडली जाईल त्याला नियंत्रण असं म्हटलं जातं म्हणजेच आपण इथं नियंत्रणाचा विचार करत असणारे टप्पे पाहिले पहिला दर्जा निश्चित करणं त्यानंतर प्रत्यक्ष कामगिरी किती केली ते पाहणं अपेक्षित जी काही कामगिरी आवश्यक होती ती पाहणं आणि त्याच्यातला फरक शोधणं आणि तो फरक शोधून काढल्यानंतर मग तो फरक कमीत कमी कसा होईल शंभरचा पन्नास वर कसा येईल पन्नासचा वीस वर कसा येईल वीसचा वरती कसा येईल आणि आपण आपलं टार्गेट कसं निश्चित करू त्यासाठी जे जे प्रयत्न केले जातील जी प्रक्रिया पार पाडली जाईल त्याला नियंत्रण म्हटलं जातं अशा प्रकारची व्याख्या फिलिप कोटलर यांनी केलेली आहे अशा प्रकारे आपल्याला नियंत्रणाच्या ह्या व्याख्या सांगता येतील त्यानंतर नियंत्रणाचं महत्त्व आपल्याला पाहिजे कार्य जे आहे त्या नियंत्रणकार्याचा विचार करत असता आपण पाहिलं की नियंत्रण म्हणजे काय तर प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम यांची तुलना करून उद्दिष्ट जे आहे ती उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे नियंत्रण अशी व्याख्या आपण पाहिली असा अर्थ आपण नियंत्रणाचा घेतलेला आहे त्यातलं महत्त्व पाहत असताना पहिला मुद्दा आपल्याला दिला आहे तो म्हणजे संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणं त्या ठिकाणी आपण पाहतोय की नियोजन जे आहे त्या नियोजनानं संघटनेची उद्दिष्ट निश्चित केलेली असतात आणि नियोजनानं जे काही संघटने उद्दिष्ट निश्चित केलेली आहेत ती हो साध्य करण्याचं काम नियंत्रणाच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून नियंत्रण हे जे कार्य आहे हे नियंत्रण हे कार्य संघटनेचे उद्दिष्ट जे आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असलेलं पाहायला मिळतं किंवा त्यामध्ये पूर्ण केली जातात असं पण सांगता येईल नियंत्रणामध्ये कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कामात का, काम त्याची जी काही कामगिरी आहे त्या कामगिरीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचं मूल्यमापन केलं जातं कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांचं काम जे आहे त्या कार्याचं मूल्यमापन त्या ठिकाणी प्रत्येक टप्प्यावर केलं जातं असं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांनी केले जी काही का कामगिरी आहे त्या कामगिरीमधला फरक किंवा तफावत जी आहे ती शोधून काढली जाते आणि नियोजनाप्रमाणे कार्य होत आहे की नाही हे पाहिलं जातं आणि त्या सगळी जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडली जाते त्यातून संघटनेचे उद्दिष्ट साध्य केली जातात किंवा होतात असं आपल्याला सांगता येईल म्हणजे नियंत्रण जर नसेल तर नियोजनाप्रमाणे कार्य होणार नाही किंवा नियोजनाप्रमाणे कार्य होत आहे की नाही हे समजणार नाही आणि त्यामुळे संघटने उद्दिष्ट पूर्ण करता येणार नाहीत आणि म्हणून संघटने संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करणं हे नियंत्रणाचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे असं आपल्याला सांगता येईल दुसरा मुद्दा आहे त्यातला तो म्हणजे संसाधनांचा कार्यक्षम वापर या ठिकाणी नियंत्रणामुळं नियंत्रणामुळं जो कच्चा माल असेल साधनसामुग्री असेल भौतिक साधनसामुग्री असेल ही सर्व योग्यरित्या वापरली जात आहे की नाही हे पाहिलं जातं त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं आपल्याला कच्चा माल कसा वापरायचा आहे किती वापरायचं आहे त्याचं प्रमाण काय आहे किती मनुष्यबळ वापरायचं आहे अर्थपुरवठा जो आहे तो किती आपला करून घ्यायचा आहे किती पैसा त्यामध्ये गुंतवायचा आहे त्याचा विचार केला जातोय आणि त्यामुळं साहजिकच संघटनेमध्ये असणारे जे काही उपलब्ध संसाधनं आहेत त्या उपलब्ध संसाधनांचा आत अतिरेक जो आहे अपव्यय जो आहे तो टाळला जातो आणि त्यामुळं संसाधनांचा कार्यक्षम वापर जो आहे तो कार्यक्षम वापर करता येतो असं आपलं सांगता येईल कशामुळं तर नियंत्रणामुळं नियंत्रणामुळं कर्मचारी असतील साधनसामुग्री असेल मानवी संसाधनं असतील यांचा वापरावर नियंत्रण ठेवलं जातं आणि जेवढा माल आपल्याला पाहिजे जेवढा कच्चा माल पाहिजे तेवढाच वापरून उत्पादन घेतलं जातं त्यामुळं संसाधनांचा अपव्यय जो आहे तो टाळला जातो आणि त्यामुळं कार्यक्षम उत्पादन करता येतं असं आपलं सांगता येईल हा दुसरा मुद्दा आहे नियंत्रणाचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मानकाची अचूकता या ठिकाणी आपण पाहतोय की नियोज नियोजन आहे त्या नियोजनामध्ये उद्दिष्ट निश्चित केलेली असतात नियोजनामध्ये उद्दिष्टे निश्चित केलेली असतात उद्दिष्ट निश्चित करणं म्हणजेच तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते निश्चित करणं किंवा त्या कामगिरीचा दर्जा निश्चित करणं जे काम आहे त्या कामाचा दर्जा निश्चित करणं प्रमाण निश्चित करणं हे अपेक्षित आहे किंवा हे निश्चित केलं जातं आणि नियंत्रण या कार्यामध्ये नियोजनानं जी काही उद्दिष्ट निश्चित केलेली आहेत ती त्या पद्धतीनं त्या प्रक्रियेनं पार पडतात की नाही त्या दर्जाप्रमाणे काम होतं आहे की नाही हे पाण्याचं काम नियंत्रणामध्ये केलं जातं आणि म्हणून नियंत्रण जे आहे त्या नियंत्रण कार्यामध्ये मानकाची अचूकता जी आहे ती मानकाची अचूकता त्या पद्धतीनं काम होत की नाही हे पाहिलं जातं ती मानकं जी जर ठरवून दिलेली आहेत जो दर्जा ठेवून दिलेला आहे त्यानुसार कार्य होत का हे पाहिलं जातं असं आपलं सांगता येईल आणि हे अत्यंत महत्त्वाचे कार्य या ठिकाणी नियंत्रणा नियंत्रणच असलेलं आपलं सांगता येईल त्यामध्ये जेव्हा कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आपण मूल्यमापन करतोय व्यवस्थापकाच्या कामगिरीचा पण मूल्यमापन करतोय त्यावेळेला त्यांचं कार्य त्यांचं काम व्यव नियोजनाने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे दर्जाप्रमाणे होतंय की नाही हे पाहिलं जातं जर त्याच्यामध्ये फरक असेल तर त्याच्यासाठी उपाययोजना केले जातात के जाता। आणि ते काम ठरवून दिलेल्या मानकानुसार अचूकपणे करण्याचा प्रयत्न केला जातो ज्याच्यामुळं संघटनेचे उद्दिष्ट काय करता येतात आपल्याला साध्य करता येतात चौथा मुद्दा आहे त्यातला तो म्हणजे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते आपण पाहतोय की व्यवसाय संघटने आपण विचार करतो त्यामध्ये अनेक कर्मचारी कार्य करत असतात काम करत असतात हे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना कामाचा दर्जा जो आहे तो कामाचा दर्जा हा निश्चित करून दिलेला असतो कामाचा दर्जा निश्चित करून दिलेला असतो आणि कामाचा दर्जा निश्चित करून दिलेला असल्यामुळं त्याची मानक निश्चित करून ठरवून दिलेली असल्यामुळं ती ठरवून दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना ती सांगितली जातात आणि मग कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी त्या मानकाप्रमाणे त्या दर्जाप्रमाणे कामगिरी करता येते किंवा त्यांना त्याचं मार्गदर्शन मिळतं असे आपल्याला सांगता येईल आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांना काय काम करावं कसं करावं याची माहिती मिळते याचं मार्गदर्शन मिळतं त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना हे पण माहिती आहे की आपण जे कार्य करतोय त्या कार्याचं मूल्यमापन होतंय त्या कार्याच्या मूल्यमापनानुसार आपल्याला मोबदला मिळणार आहे आपल्या भरत्या मिळणार आहेत आपलं वेतन मिळणार आहे ही त्यांना माहिती आहे आणि म्हणून या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देऊन आर्थिक आणि बिगर आर्थिक प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून अधिक कार्यक्षमत काम करून घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणून नियंत्रणामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळतं हाही मुद्दा आपल्याला या आधारे स्पष्ट करता येईल पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे सुसूत्रता आणि शिस्तीची हमी मिळते नियंत्रणामुळं जी काही कार्य पार पाडली जातात संघटनेमध्ये त्या कार्यामध्ये सुसूत्रता येते आणि सुसूत्रता आल्यानंतर शिस्तीची हमी जी आहे ती हमी मिळत असली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय की नियोजनानं जे काही कार्य निश्चित उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे ते उद्दिष्ट पार पाडण्यासाठी जो आराखडा बनवला आहे जी योजना बनवलेली आहे त्या योजनेप्रमाणे काम होतं आहे की नाही हे पाहण्याचं काम नियंत्रणामध्ये केलं जातं मग त्या योजनेप्रमाणे त्या आराखड्याप्रमाणे जर काम होत असेल आणि तर ते निश्चित चांगली गोष्ट आहे परंतु त्याप्रमाणे जर होत नसेल तर नियंत्रणाच्या आधारे त्या कर्मचारी असतील त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं जाईल त्याला कसं काम करायचं संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल आणि त्यांच्याकडून अधिकाधिक चांगल्या प्रकारे काम करून घेतलं जाईल जेणेकरून त्यांच्या कार्यामध्ये सुसूत्रता राहील जे काही साधनसामुग्री असेल तिचा वापर असेल वेळेचा वापर असेल शिस्त असेल याबाबतीत तिथं पाहिल्या जातील आणि त्यामुळं संघटनेमध्ये नियंत्रणामुळं सुसूत्रता आणि शिस्तीची हमी मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हे जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी जे काम करतात त्या कामाचं मूल्यमापन जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते वरिष्ठ अधिकारी करत असतात आणि वरिष्ठ अधिकारी करत असल्यामुळं त्या ठिकाणी कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांना आपलं जे काही कार्य कारी आहे ते कार्य ठरवून दिल्याप्रमाणे करावं लागतं जे काही प्रत्यक्ष कार्य त्यांचं आहे आणि ठरवून दिलेलं कार्य जे आहे त्यातली दरी त्यांना कमी करायसाठी प्रयत्न करावा लागतो साहजिकच त्यामुळं कामामध्ये सुसूत्रता राहते आणि शिस्तीची हमी त्या ठिकाणी मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते सहावा मुद्दा आहे ती त्य म्हणजे समन्वयाची सुविधा त्या ठिकाणी आपण पाहतोय की संघटनेमध्ये अनेक विभाग असतात अनेक खाते असतात व्यवस्थापनाचे अनेक स्तर असतात अनेक कर्मचारी कार्य कर काम करत असतात ह्या सर्व विभागांमध्ये सर्व खात्यांमध्ये व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय हा अत्यंत महत्त्वाचा असतो समन्वय हा व्यवसाय संघटनेचा आत्मा आहे असं पण म्हटलं पाठिंबा याच्यामध्ये किंवा समन्वय हे व्यवस्थापन कार्याचं व्यव संघटनेचं एक लपलेलं सामर्थ्य आहे असे आपण म्हटलं कारण समन्वयाशिवाय व्यवसाय संगणकला आपले उद्दिष्ट पार पाडत येत नाहीत असा मुद्दा आपण पाहिला होता आणि म्हणून या समन्वयचा विचार करत असताना स सर्वांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सर्वांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या या ठिकाणी निश्चित होत असल्यामुळं विभाग प्रमुख असतील त्यांच्या त्या ते विभागामध्ये त्यांचं काम कसं चाललेलं आहे कर्मचारी कसं काम करतात हे पाहिलं जातं आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या विभागातील जे काही विचलन आहे ते शोधलं जातं म्हणजेच समन्वय विचार करत असताना अनेक विभाग असतील अनेक खाती असतील यांच्यामध्ये असणारे जे काही कार्य आहे ते कार्य कसं चाललं हे पाहिलं जातं समजा एखादा विभाग आहे त्या विभागामध्ये ते जे काही विभाग प्रमुख आहेत ते विभाग प्रमुख आपल्या विभागामध्ये कसं काम चाललं हे पाहतात त्याच्यामध्ये जर तफावत असेल त्याच्यामध्ये जर तफावत असेल तर ती शोधली जाते त्याच्यावरती उपाययोजना केल्या जातात आणि मग त्याच्या उपाययोजना करून ती तफावत कमी केली जाईल साहजिकच त्या व्यवसाय संघटनेमध्ये त्या विभागामध्ये समन्वय राहील आणि समन्वयामुळं संघटनेची कार्य जे आहे ती सुकर होतील किंवा चांगल्या प्रकारे पार पाडली पार जातील पाडता येतील असंही आपल्याला सांगता येईल म्हणून समन्वयाची सुविधा या नियंत्रणामुळे होत असलेली आपल्याला सांगता येईल सातवा आहे तो म्हणजे मानसिक दबाव या ठिकाणी आपण पाहतोय की कर्मचारी जे आहेत त्या कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं कामगिरीचे मूल्यमापन केलं जातं नियंत्रणामध्ये कर्मचारी जे काही कामगिरी करतात त्या कामगिरीचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं कर्मचाऱ्यांना हे माहिती आहे की आपण जे काही काम करतोय त्या कामाच्या दर्जानुसार आपल्याला मोबदला मिळणार आहे आपल्याला जी काही बढती आहे ती बढती मिळणार आहे पदोन्नती मिळणार आहे आणि ज्या दर्जाचं आपण काम करू त्या दर्जानुसार जर आपल्याला काम मोबदला मिळणार असेल आणि याची जाणीव जर कर्मचाऱ्यांना असेल तर ते अधिक चांगल्या प्रकारचं चा काम करतील हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्यातला तो म्हणजे आपल्या कामगिरीचं मूल्यमापन होणार आहे अशा प्रकारचा दबाव एक मानसिक दबाव ज्याला मैनो मनोवैज्ञानिक दबाव म्हटलं जातं असा मनोवैज्ञानिक दबाव हा कर्मचाऱ्यांवरती असलेला आपला पाहायला मिळतो मी तुमच्यासमोर आता बोलतोय आणि हे बोलत असताना मला माहिती आहे की माझं जे मी जे बोलतोय ते रेकॉर्ड होतंय म्हणजे माझ्या जे काही चुका असतील त्या होतील आणि याचा दबाव माझ्यावरती आहे आणि म्हणून मी अधिक तयारी करेल आणि अधिक चांगल्या प्रकारे तुमच्या पुढे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करेल हा माझ्यावरती दबाव आहे मनोवैज्ञानिक दबाव आहे की माझ्या कामगिरीचं मूल्यमापन होणार आहे तशाच प्रकारे कर्मचाऱ्यांना सुद्धा आपलं काम करत असताना आपल्या कामगिरीचं मूल्यमापन होणार आहे याचा हा मनोवैज्ञानिक दबाव त्यांच्यावरती असतो आणि म्हणून ते अधिकाधिक कार्यक्षम राहून अधिकाधिक प्रयत्न करून आपलं काम अधिक चांगल्या प्रकारे कसं होईल हे पाहतात आणि म्हणून मानसिक दबाव हे सुद्धा एक नियंत्रणाचं महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतोय किंवा सांगता येईल ज्याच्या माध्यमातून संघटनेला आपल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवता येते त्याचबरोबर त्यांची कार्यक्षमता वाढवली तर संघटनेची कार्यक्षमता वाढवता येते असंही आपल्याला सांगता येईल आणि म्हणून हा एक मुद्दा आपल्याला पाहायला मिळतोय की मानसिक दबाव त्या ठिकाणी नियंत्रणामुळं कर्मचाऱ्यांवरती राहतोय आठवा मुद्दा आहे संघटनात्मक कार्यक्षमता व प्रभावशीलता त्या ठिकाणी आपण पाहतोय ही जी अनेक मुद्दे वरती पाहिले याचा जेव्हा आपण विचार करतोय त्यावेळेला आपण पाहिलं की नियंत्रण ह्या कार्यामध्ये दर्जा निश्चित केला जातो आहे अगोदर नंतर प्रत्यक्ष कामगिरी आणि ठरवून दिलेली कामगिरी याचं मूल्यमापन केलं जातंय व्यवसाय संघटनेमध्ये सुसूत्रता आणि शिस्तीची हमी आपल्याला त्यामुळे मिळते आणि कार्यक्षमता कर्मचाऱ्यांची वाढवून त्यांना प्रोत्साहन देऊन अधिकाधिक चांगल्या प्रकारे काम कसं केलं जाईल याचा विचार केला जातो आहे आणि त्यामुळं संघटनात्मक कार्यक्षमता जी आहे आणि ती प्रभावशीलता निर्माण होत असते आपल्याला पाहायला मिळते संघटनेची कार्यक्षमता कशावरती मोजली जाते तर संघटनेचं अधिकाधिक होणारं उत्पादन आणि कमी खर्चात होणारं उत्पादन याचा विचार याच्यामध्ये केला जातोय म्हणजे एखाद्या संघटनेची कार्यक्षमता चांगली आहे असं कधी केव्हा आपण म्हणू जेव्हा त्या संघटनेचं उत्पादन क्षमता वाढेल आणि त्या संघटनेची उत्पादन क्षमता वाढल्यानंतर उत्पादन खर्च कमी येईल असं जर होत असेल तर निश्चितच संघटनेची कार्यक्षमता वाढली असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून या सगळ्याच बाबींमुळं संघटनेतील कार्यक्षमता जी वा पाहायला मिळते कारण अधिक चांगल्या प्रकारचं नियंत्रण कर्मचाऱ्यांना दिलेलं प्रोत्साहन त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणारी शिस्त कामामध्ये असणारी सुसूत्रता याच्यामुळं त्यांचं जे काय कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता वाढलेली पाहायला मिळते त्यामुळे उत्पादन वाढतं उत्पादन वाढलं की वसुली किमती कमी ठेवता येतात वसुली किमती कमी ठेवता आल्या की मागणी वाढते मागणी वाढली की नफा वाढतो साहजिकच त्या ठिकाणी संघटनेला मोठ्या प्रमाणामध्ये नफा प्राप्त होतो किंवा मिळवता येतो असं आपल्याला सांगता येईल त्याचा परिणाम संघटनेची कार्यक्षमता आणि प्रभावशीलता वाढण्यावरती होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा मुद्दा आहे तो हो म्हणजे चांगली सामाजिक प्रतिमा निर्माण होते नियंत्रणाचा विचार करत असताना नियंत्रणामुळे संघटनेला चांगली सामाजिक प्रतिमा निर्माण करता येते कारण संघटना जी आहे ती संघटना समाजात राहून कार्य करत असते संघटनेला समाजाच्या जे काही सामाजिक जबाबदारी आहे समाजाप्रतीची ती आपल्याला त्याला पार पाडावी लागते मग समाजाच्या गरजा भागवण्यासाठी चांगल्या चा दर्जाचं उत्पादन असू द्या चांगल्या वस् वस्तूच्या किमती योग्य प्रमाणामध्ये असू द्या योग्य वेळेला ग्राहकांना वस्तू त्या पुरवण्याचं कार्य असू देत हे चांगल्या प्रकारे पार पाडलं जातं आणि साहजिकच त्या संघटनेबद्दल समाजामध्ये एक आपुलकीची भावना निर्माण होते त्याचा फायदा असा होतो की त्या संघटनेची चांगली सामाजिक प्रतिमा जी आहे ती समाजामध्ये निर्माण होत असली आपल्याला पाहायला मिळते एखादी कोणतीही व्यवसाय संघटना घ्या त्या व्यवसाय संघटनेनं समाजाप्रती असणारं आपलं देणं जे आहे ते जर दिलं समाजाप्रती असणारं जे आपली भूमिका आहे ती चांगल्या प्रकारे पार पाडली तर निश्चितच तो, तो समाज त्या संघटनेला पाठिंबा देतो आणि ती संघटना दीर्घकाळ काम करते असे आपल्याला सांगता येईल म्हणून या नियंत्रणाच्या माध्यमातून समाजामध्ये संघटनेची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचं काम केलं जातं असंही आपल्याला सांगता येईल हा नववा मुद्दा आहे दहावा मुद्दा आहे तो म्हणजे मार्गदर्शक म्हणून कार्य या ठिकाणी केलं जात असलेलं आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी आपण पाहतोय की नियंत्रण कार्य जे आहे त्या नियंत्रण कार्यामध्ये कामगिरीचा मानक मानक संच जो आहे तो निश्चित केला जातो नियंत्रण कार्यामध्ये कामगिरीचा मानक संच जो आहे तो निश्चित केला जातो म्हणजे मानक निश्चित केली जातात दर्जा निश्चित केला जातो आणि हे दर्जा निश्चित केल्यानंतर त्या दर्जाप्रमाणे कार्य होत आहे की नाही हे पाहिलं जातं साहजिकच त्या दर्जाप्रमाणे कार्य होत नसेल तर त्याच्यामध्ये तफावत शोधली जाते आणि त्याच्यावरती उपयोजना केल्या जातात ज्या भविष्यकाळासाठी उपयोगी असतात म्हणून नियंत्रण कार्य भविष्य काळासाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करतं आहे असंही म्हटलं जातं कारण जो दर्जा आपला ठरवून दिलेला आहे तो दर्जाप्रमाणे काम करणं आवश्यक हो आहे होतंय की नाही पाहणं आवश्यक आहे हे हो काम नियंत्रणामध्ये केलं जातं आहे आणि त्यामुळं जे काही उपाययोजना केल्या जातील त्या उपयोजना करून ते कार्य पूर्ण करणं त्या दर्जाप्रमाणे पूर्ण करणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे आणि हेच भविष्यकाळामध्ये जेव्हा हे कार्य करायचं असेल त्यावेळेला हे मार्गदर्शन म्हणून तिथं आपलं उपयोगी ठरतं असे आपलं सांगता येईल अशा प्रकारे आपल्याला नियंत्रणाचं महत्त्व काय करता येईल या दहा मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल तुम्हाला परीक्षेला प्रश्न असा विचारला जातो आहे की नियंत्रण म्हणजे काय हे सांगून नियंत्रणाचं महत्त्व स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आहे त्यामुळं तुम्ही याचा अधिक चांगला अभ्यास करा धन्यवाद